आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वाघमारी कॉन्स्टेबल साखरपुडा, तू स्वतः बजावून आलतास का? साखरपुडा होऊन देणार नाही म्हणून एवढा दम दिला असता कॉन्स्टेबल, तरी बी साखरपुडा होती तिचा. अरे तुझं ठरत आलेलं लग्न म्हणून ती स्वतः बावलं चढा लागल्या, तू काय बघत बसणार होय? हे बघ सत्या, तुला दमत नसेल तसं मला सांग, मी माझ्या स्टाईलने 0 मिनिटात कडका पाडतो. काल एवढंच सांगून बी अक्कल आली नाही वाटते. लईच लाईटली घेते रे आपल्याला सत्य ती. सत्या, अजून एकदा दम द्यायला लागते आपल्या स्टाईलने. काय मग वाघमारे मॅडम, झाली का तयारी साखरपुड्याची? काल काय बोललो होतो आठवतंय ना? व कोण बोलतोय रे तू? तुम्ही समजे मला विसरला का काय? काल आलो होतो की मंडपात, शब्द दिला होता का नाही तुम्हाला? आम्ही काय घाबरतोय की काय? तुला कोण हाय कोण तू असा? हा बरोबर आहे तुझं, तस बी तुला अजून माहीतच कुठं आहे सत्या काय चीज आहे. तू कोण बी असेल पण माझी बायको पोलीस आहे हे माहितीये ना तुला? माझ्या केसाला बी धक्का लागला का नाही तर मग बघ. हे सोन्या, अरे केस तरी आहेत का तुला? हा मग जेवढ्या उरल्यात का नाही त्यातल्या एकाला जरी धक्का लागला तर माझी बायको तुला जन्मभर जेल मध्ये टाकेल. कोणाचा फोन आहे रे? त्या गुंडाचा, जो काल आपल्या येऊन आवाज चढून गेला का नाही त्याचा. आता तू आलीस म्हणून, नाहीतर लई काय काय बोलणार होतो त्याला. इकडं काय रे भुरटिया, तुझी एवढी हिम्मत झाली का कि परत फोन केलायस ती? काय धमक्या देतोयस रे माझ्या भाचीला? हे बघ, तुला सांगून ठेवत्या, परत जर तिला फोन केलास, तिला भेटायचा प्रयत्न जरी केलास, तिला पळवून घ्याचा मनात विचार जरी आणलास का नाही तरी लई महागात पडलं तुला. येळ पडली का नाही तर तुझ्या नरड्यावनं सुरा फिरवाय बी कमी करायची नाही मी. अरे तुला नक्का एवढी बी घाबरत नाही मी, कळलं का? रत्ना काटे म्हणते ती मला, काट्यानच काटा काढती मी ध्यानात ठेव. चल ठेव फोन. काय झालं रे? अरे लकाई मला फुरट्या म्हणत्या. काय यांची पोखरं आता फुरकन उडवाय पाहिजेत, यांच्या मनात माझ्याविषयी लई गैरसमज आहेत, आता सगळे गैरसमज दूर करायला लागतील. म्हणजे अरे देवा, कुठे गेली ही पोरगी? पोराच्या गाडीवर तर बसून गेली नसेल ना? म्हणजे अरे देवा, पळून गेली का काय पोरगी? म्हणजे म्हणजे सुनंदे, अगे सुनंदे, काय झालं म्हणजे? काय झालं म्हणून काय विचारतेस आता? तुला म्हणलं होतं का रे पोरगी ध्यान ठेव म्हणून, आता गेली का नाही आपल्या हातात तुरी देऊन? माझ्या पोराच्या संसाराची पार काशी करून गेली ग तुझी पोरगी. अग त्या गुंडाचा हात धरून पळून गेली तुझी मंजी, आता काय करायचं? काय बोलतोय तुम्ही माझ्या पोरीविषयी? म्हणजे मी काय खोटं बोलते असं म्हणायचंय तुला? जा की मग जा तिच्या खोलीत जाऊन बघ, जा खावती का तुझी पोरगी. हे मंजू, तरी मी सांगत होती सांगताच नाही. अग मंजू नायक मध्ये कुठं गेली असेल पोरगी? अग आया असेल इथंच कुठं तर. काय कुठे होतीस? बाथरूम मध्ये. काय झालं? अग काय नाही दिदे, या आत्याला वाटलं तू पळून गेली आहेस. मी का पळून जाईन आत्या, आणि कुणासोबत? असं का वाटते तुला? भया 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 भया, नाटकी तर बघा की हिची. हे बघ म्हणजे माझ्या समोर नाटक करून जाऊ नगस. ही तुझी मगरीची आसब आहे का नाही ती माझ्या समोर जाऊन काय बी उपयोग नाही. तो कोणते तुझा पलम्या का कोण?
माझ्या पोराला फोन करून धमकी देतोय साखर पुडा होऊन देणार नाही म्हणून, आणि तर तू डोळ्यात पाणी काढून आम्हाला खळ्यात काढतेस वी ग। हे बघ, म्हणजे तुला जर वाटत असेल का नाही तुझं त्या बलम्याका कोणत्याच्या संगट लगीन होईल म्हणून विसरून जायच, तुझा साखर पुडा होणार आणि ती बी माझ्या डीजे संगट, मग माझ्या वाटत कुणी बी आणि किस्त बी काट पसरून दे। ही रत्ना काटे काट्यानेच काटा काढणार, देणार ठेवायचं। डीजे चल रे, ती जॅकेट घालून घे, तुम्ही हो आवरायचं कधी, चला मग। डीजे तुला खरंच आवडतो का गो तो पोरगा? अमरे खरंच तुला असं वाटतंय का कि मी एका गुंडाला पसंत करीन? अगं म्हणून तू काय डीजेशी लग्न करणार आहेस का? अगं हात बघ तुझं, अगं हाताची मेहंदी भी रंगली नाहीये, म्हणजे हा बी एक प्रकारचा सिग्नलच आहे की ग। म्हणजे कसं होणार आहे ग तुझं लगीन? घ्या घ्या अरुण, तुम्ही दोघी बी चला। गोलप काका तुमचा आवरला नाही अजून? कुठे आवरतीयेस, परत यायचंय ड्युटीला। अहो गोलप काका, ड्युटी काय चुकली का आपल्याला? आणि 24 तास ऑन ड्युटीच असतो की आपण? ते बरोबर आहे, पण प्रिया मंजूच लगीन आता होईल, आता तू पण लगीन करून टाक। मंजू सारखंच एखादा चांगला पोरगा बघ आणि उरकून टाक। नाही बाबा, तिच्यासारखा मुलगा तर मला अजिबातच नकोय। अहो तुम्ही बघितलंय का तिच्या आत्याच्या मुलाला? की मंजू कसं काय हो म्हटली तिलाच माहिती, मला नको बाबा। अगं बाईच्या जन्माला आल्यावर असंच असतंय, घरातलं जे सांगतायत ते ऐकायला लागतंय। माझ्या बाबतीत नाही हं भारती मॅडम, माझं ठरलंय। मला असा पोरगा पाहिजे ना जो आला की सगळ्यांनी त्याला सलाम टाकला पाहिजे। म्हणजे एखादा अधिकारीच बघितला पाहिजे आहे की नाही? अहो अधिकारी कशाला, आजकाल गुंड्यांना पण सलाम ठोकतात काही अधिकारी। अगं म्हणजे काय तू गुंडाशी लगीन करणार आहेस का काय? अहो काका, गुंडाशी कशाला करतील त्या लगीन, त्यांना पोरगा सत्या दादा सारखा पाहिजे, गुंड बी नाही आणि अधिकारी बी नाही, तरी बी टेरर कसा आहे त्याचा, बरोबर का नाही मॅडम? एकदम बरोबर वाळक्या। दंडे आहे तुझी, साखर पुडाच आहे ना, जाणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे ड्युटी सोडून सगळे चाललोय म्हणून म्हणतोय मी। आम्ही फक्त शुभेच्छा द्यायला चाललोय,